मतदानाच्या काळात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे येत्या काही दिवसात मतदान केले जाईल. देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपण मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. त्या कालावधीत कोणतीही तीर्थयात्रा, ट्रिप किंवा इतर ठिकाणी जाण्याच्या तयारीत राहू नका. आपल्या आपल्या गावात मतदारसंघात राहा, असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती नामदार नीलमताई गोऱ्हे यांनी केले. भोर विधानसभा मुळशी बूथ प्रमुख बैठक मार्गदर्शन मेळावा रविवार दिनांक 31 मार्च 2024 रोजी घोटवडे तालुका मुळशी येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे बोलत होत्या. प्रसंगी शिवसेना उपनेत्या कलाताई शिंदे, युवसेना सचिव किरण साळी, मेळाव्याचे आयोजक जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबूराव चांदेरे, विविध शिवसेना पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, बूथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, उपनेत्या कलाताई शिंदे, बाबूराव चांदेरे, किरण साळी यांनी देखील आपले मनोगते व्यक्त केले. आपली 3 पक्षाची आता युती झालेली आहे. थोडं लोकांच्या मध्ये चिन्ह कुठलं काय वगैरे आपल्याला आधीच्या वक्त्यांनी समजावून सांगितलं की घड्याळाची निशाणी आहे. पण लक्षात ठेवा की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या स्वतःच्या ज्या निशाण्या आहेत, आपली कोणाची भारतीय जनता पक्षाची असेल कमळ किंवा आपली धनुष्यबाणाची निशाणी, तर तात्पुरती आपण बँकेत जशी डिपॉझिट करतो तशी ती डिपॉझिट केलेली खूण आहे आणि परत पुढच्या निवडणुकीमध्ये ती आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे कोणी जर का आपली दिशाभूल केली की आता तुमची निशाणी तर घड्या ते हे आहे धनुष्यबाण आहे, तर मग अशाला तुम्ही कसं काय घड्याला मतदान देणार, तर हे महिलांनी समजावून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर आपली मतदानाची तारीख इकडची जी आहे 7 मे तारीख आहे, तर त्यावेळेला सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की लग्न कार्य कुठेतरी पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर, शिर्डी इथे जायच्या आपल्या ट्रीप या त्यावेळेला करायच्या नाहीत. 5 मे पासून 10 मे पर्यंतच्या तारखांवरती बरोबरची खूण करून ठेवा की हे 5 दिवस आम्हाला गावातच राहायचं आहे, कुठेही जायचं नाही. नाहीतर आता बूथ प्रमुख याचा अर्थ काय? बूथ म्हणजे काय? निवडणुकीचं जे मतदान होतं ते जिथून जातं ज्या ठिकाणी नोंद होते त्याला बूथ प्रमुख नाव आहे. खरं बूथ प्रमुखाच्या ऐवजी मी असं म्हणेन की आपल्याला सैनिक म्हटलं असतं तरी चाललं असतं. कारण तुम्ही युद्धामध्ये बघत असता की एखाद्या ठिकाणी हल्ला होणार असेल तर तिथे एका नाक्यावरती किंवा एका चेकपोस्टवरती किती सैनिक असतात? 1 किंवा 2 चेकपोस्टवरती सैनिक असतात. तशा तुम्ही सैनिक म्हणून इकडे आलेले आहात, लक्षात ठेवा. तुमच्याकडे बंदूक नसेल, तुमच्याकडे दुसरी शस्त्र नसतील, पण आपलं मतदान कोणी पळवू नये, आपल्या मतदान वाऱ्यावरती वाहून जाऊ नये, आपलं मतदान वाया जाऊ नये. आपला मतदार जो आहे तो आजारी पडला तरी त्याला वेळप्रसंगी आपण मदत करून बरं करून तिथपर्यंत मतदानाच्यासाठी नेलं पाहिजे. म्हणजे सैनिकाचं जसं तुमचं काम आहे तसं तुमचं सैनिकाचं काम आहे. आदरणीय शिंदे साहेबांनी या राज्यामध्ये मांडला.